नमामि देवी नर्मदे। नर्मदे हर। आता आम्ही सीतावन वरून निघालो आहोत नेमावरला जायला। आता 4:30 वाजलेत आणि साधारणतः 6 वाजेपर्यंत पोचू, परंतु असाच रस्ता असेल तर थोडं कठीण आहे। आता पुन्हा 13 किलोमीटर पाठी जातो आहे, पण सीतावनचं जंगल मात्र अविस्मरणीय, जबरदस्त। हे आहे बोरखाली या गाव। आम्ही नेमावरला चाललो आहोत आणि नेमावरला जाता जाता आणि या रस्त्यावरच बहुतेक इकडे आठवडा बाजार वगैरे असावा, विकली बाजार। रस्त्यावरच लोकांनी दुकान मांडला नाही आणि रस्ता सिग्नल करून टाकलेला आहे। आणि सगळं इथे हे झालेलं आहे, क्यूआर झालेला आहे हा रस्ता। आणि जिलेबी बघ, फणस पण आहे। फणस पण आहे मध्ये हर। काल संध्याकाळी 6 वाजता आम्ही नेमावरला पोहोचलो, तर इथे चिन्मयधाम आश्रमामध्ये आम्ही विचारले तर महंतांनी आम्हास राहण्याची परमिशन दिली। इथे आम्ही भोजन प्रसादी केली इथे काल हॉलमध्ये। त्यानंतर इथे गोशाला आहे आणि खाली अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे। इथे आम्ही भोजन प्रसादी घेतली, इथून खाली गेलं की अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे आणि या रूममध्ये आम्ही काल वास्तव्य केले। नर्मदे हर। एकदम भक्तिपूर्ण वातावरणात कालची संध्याकाळ गेली, खूप छान सत्संग झाला। नेमावरला आलोय आज, तिथे पादुकांची तन्मय्याचं दर्शन होतं। खरं तर टेंबेस्वामी नेमावरला कसे आले हा प्रश्न आमच्या मनात होता आणि त्याचं उत्तरही आम्हाला लगेच मिळाले। हिमालयात 2 वर्ष कठोर साधना केल्यानंतर टेंबेस्वामी खरं तर गंगातीरी गेले आणि तिथे ब्रह्मवर्तास गेले आणि गंगातीरी राहून त्यांनी समाज प्रबोधन आणि लोकजागृतीचे कार्य करत होते। ते त्याच वेळेला नर्मदा मैयाला असे वाटले की माझ्या पुत्राने माझ्याजवळ असावे,
म्हणून त्यांनी त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की पुत्रा तू माझ्याकडे ये आणि माझ्या किनारी वास्तव्य कर. परंतु दत्तगुरूंची आज्ञा मानणाऱ्या स्वामींनी तिकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर स्वामींच्या आयुष्यात एक प्रसंग घडला. त्यांच्याकडे एक त्वचारोग असलेला ब्राह्मण आला आणि त्याने सांगितले की या माझ्या त्वचारोगावर एकच उपाय आहे, ते म्हणजे तुमच्या पायाचे तीर्थ मला पिण्यास द्यावे. परंतु असे काही न आवडणाऱ्या स्वामींनी त्यांनी या गोष्टीला साफ नकार दिला. परंतु ब्राह्मण हट्टाने तिकडेच राहिला आणि एक दिवस संधी साधून स्वामी जेव्हा उपडी मांडी घालून बसले होते त्यावेळेला त्यांनी त्यांच्या पायावरती पाणी ओतले आणि ते तीर्थ त्याने प्राशन केले. त्यानंतर स्वामी त्याच्यावरती रागावलेही, परंतु त्याने त्यांची क्षमा याचना केली. हा प्रसंग तेथेच संपला. परंतु त्याच रात्री स्वामींच्या स्वप्नामध्ये चांडाली आली आणि तिने त्यांना स्पर्श केला. दुसऱ्या दिवशी स्वामींना जेव्हा जाग आली तेव्हा त्यांच्या संपूर्ण अंगावरती फोडी उठल्या होत्या आणि ब्राह्मणाच्या संपूर्ण ब्राह्मण पूर्णपणे बरा झाला होता. त्यावर स्वामींनी खूप उपाय केले, परंतु स्वामींचा आजार काही बरा होईना. मग दत्तगुरूंनी त्यांना सांगितले की तुम्ही नर्मदा किनारी जा आणि तिथे नर्मदा मैयामध्ये स्नान करा, त्यानंतर तुमचा हा आजार पूर्णपणे बरा होईल. अशा रीतीने स्वामी नेमावरला पोचले आणि केवळ 3 दिवसातच त्यांचा आजार बरा झाला आणि त्या आनंदाच्या भरातच त्यांच्याकडून नर्मदा लहरी हे स्तोत्र रचले गेले. वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या पादुका आणि हे आहे नेमावरचं अतिपवित्र स्थान. विठ्ठल महाराज महंत आहेत, त्यांनी खूप प्रेमळ आहेत आणि सुंदर आणि अतिशय सुंदर अशा पुरातन मूर्ती आहेत. राम लक्ष्मण सीता आणि दत्तात्रय महाराजांची सुद्धा सुंदर मूर्ती आहे. नर्मदे हर, नर्मदे हर.